ज्ञान संस्कार केंद्राच्या या पालक मेळाव्यामध्ये सर्व मान्यवरांचे, पाहुण्यांचे, पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे खूप खूप स्वागत आहे। ज्ञान संस्कार केंद्र हे गेली 7 वर्षापासून कासार शिर्शी परिसरामध्ये शिक्षणासोबत संस्कार देण्याचे एक युनिट म्हणून उदयास येत आहे। या युनिटमध्ये विद्यार्थ्यांना फक्त शालेय विषयच न शिकवता विद्यार्थी घडावेत यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारा युनिट म्हणून ज्ञान संस्कार केंद्राची प्रचिती आता संपूर्ण गावाला होत आहे। ज्ञान संस्कार केंद्रामधील विद्यार्थी परिपूर्ण व्हावा यासाठी काही उद्दिष्टे आम्ही समोर ठेवून गेली 7 वर्ष झाले त्या उद्दिष्टाच्या रस्त्यावरच ज्ञान संस्कार केंद्राची वाटचाल सुरू आहे। ती उद्दिष्टे अशी आहेत, जसे विद्यार्थ्यांना परिपूर्ण ज्ञान देणे, विद्यार्थ्यामध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करणे, विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आवश्यक असलेल्या घटकांची तयारी या वयापासूनच करून घेणे, विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास करून ते कशा पद्धतीने समाज उपयोगी व राष्ट्र उपयोगी होतील यासाठी प्रयत्न करणे, शिक्षण आणि संस्कार यांची सांगड घालून विद्यार्थ्यांची मने संस्कारित करणे हा देखील ज्ञान संस्कार केंद्राचा एक महत्त्वाचा उद्दिष्ट आहे। वरील उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी ज्ञान संस्कार केंद्र विविध प्रकारचे उपक्रम शालेय अभ्यासक्रमासोबत राबवत असतो, जसे पोस्टर स्पर्धा, विद्यार्थ्यांचा स्वय आकलन क्षमता वाढावी, त्यांच्यामध्ये नाविन्यता निर्माण व्हायची कौशल्य यावे यासाठीची ही स्पर्धा दरवर्षी ज्ञान संस्कार केंद्र राबवत असतो। यामध्ये मुले विविध प्रकारची उपयोगी चार्ट बनवून त्याची माहिती जमा करून त्याचे स्पष्टीकरण येणाऱ्या मान्यवराला देत असतात, यामुळे त्यांचा बौद्धिक विकासच होत असतो। पुढील उपक्रम आहे भाषण कौशल्य तासिका, एक आगळा आणि वेगळा उपक्रम ज्ञान संस्कार केंद्र गेली 7 वर्ष झाले राबवत आहे। या उपक्रमात दर शुक्रवारी सर्व विद्यार्थी समोर येऊन त्यांना जमेल त्या विषयात भाषणाची तयारी करतात आणि भाषण करत आहात, तर या 7 वर्षांचा श्रेय काय, तर हे आज आपण सर्वजण पाहतच आहात की या वर्षीचा पालक मेळावा व त्याचे आयोजन सर्व हे विद्यार्थ्यांनीच केलेलं आहे। भविष्यात त्यांना कुठलीही स्पर्धा, व्यवसाय, नोकरी यासाठीचे भाषण कौशल्य असणे खूप गरजेचे आहे। त्याच गोष्टीचा विचार करून ज्ञान संस्कार केंद्र हा उपक्रम गेल्या 7 वर्षापासून राबवतच आहे। आणखी एक असाच अनोखा उपक्रम म्हणजे नवनवीन क्षेत्रातील आदर्श व्यक्तींना ज्ञान संस्कार केंद्रामध्ये बोलवून विद्यार्थ्यांशी सुसंवाद करणे। आजपर्यंत ज्ञान संस्कार केंद्राने 87 विविध क्षेत्रातील आदर्श व्यक्तींना क्लासवर बोलवून विद्यार्थ्यांशी संवाद घडवून आणला आहे। त्यामागचा हेतू असा की विद्यार्थ्यांनी त्या व्यक्तींकडे बघून आपलं भवितव्य घडवावे व त्या व्यक्तींनी कशा पद्धतीने यश मिळवले याच्या यशोगाथा त्यांनी त्यांच्या तोंडून ऐकाव्यात, हा त्यामागचा प्रामाणिक उद्देश आहे। विद्यार्थ्यांच्या समोर आजपर्यंत जर्मनीत कार्यरत असलेले शास्त्रज्ञपासून नरसिंहजी झरे सारखे भटके विकतू
विमुक्त परिषदेचे कार्यकर्ते, प्राध्यापकापासून उच्च स्तरावर असलेला नोकरी धारक अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यापासून भारतीय सैन्यात असलेले अधिकारी, अशा विविध क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांना क्लासवर विद्यार्थ्यांच्या समोर बोलवण्यात आलेलं आहे। यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले ध्येय ठरवून त्या ध्येयानेच मार्गक्रम करत आहेत आणि हे या उपक्रमाचं फलित तुम्हाला सर्वांना आज सांगावेसे वाटते। ज्ञान संस्कार केंद्र आपल्या विविध थोर महान पुरुषांच्या जयंत्या क्लासवर साजरा करून त्या महान पुरुषांच्या यशोगाथा, त्यांच्यामधले गुण या सर्व गोष्टींचा चर्चा व गुणाचे शौर्याचे कथन मुलांच्या समोर केले जाते। यामागचा उद्देश असा की मुलांमध्ये देखील ती स्फूर्ती निर्माण व्हावी, महान पुरुषांचे गुण मुलांमध्ये घडावेत यासाठीचा हा प्रामाणिक उपक्रम गेली 7 वर्ष झालो ज्ञान संस्कार केंद्र राबवत आहे। पुढील उपक्रम आहे वार्षिक सामान्य ज्ञान स्पर्धा। प्रत्येक विद्यार्थ्याला भविष्यात स्पर्धा परीक्षा द्यावी लागणार आहे, ती व्यवसायाची असो नोकरीची असो, आणि त्या स्पर्धेची तयारी मुलांची या वयापासून व्हावी यासाठी दरवर्षी ज्ञान संस्कार केंद्र कासार शिर्शी व परिसरातील गावांसाठी एक खुली सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन करत असते। तर या परीक्षेमुळे विद्यार्थी शालेय विषयासोबत अन्य विषयाचेही वाचन करावेत, त्यांच्यामध्ये स्पर्धा परीक्षेची भीती मरावी आणि ते परीक्षेच्या उद्देशाने अभ्यास करून ते घडावेत, हा त्यामागचा प्रामाणिक उद्देश आहे। यावर्षी ज्ञान संस्कार केंद्राने एक पुढचे पाऊल उचलले आहे, विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण भेटावेत व शहरी भागातील आदर्श शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत यावेत जुळावेत यासाठी विद्यार्थ्यांसाठी ज्ञान संस्कार केंद्राने ई लर्निंग प्रोजेक्टर, लॅपटॉप, साऊंड सिस्टीम इत्यादी गोष्टीचा खरेदी करून त्याचा लाभ आज ज्ञान संस्कार केंद्राचे विद्यार्थी घेत आहेत। या सिस्टीममुळे जे शिक्षक असतील, अधिकारी असेल, ते वेळ देऊ शकत नाहीत असे सर्व त्यांच्या ठिकाणाहून या ई लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवतात, विद्यार्थ्यांशी संवाद करतात आणि याचा एक विलक्षण फायदा विद्यार्थ्यांना होत आहे। अशा या 7 वर्षाच्या अथक प्रयत्नाने 7 वर्षापूर्वी पेरलेले ज्ञान संस्कार केंद्राचे बीज आज या रोपटे स्वरूपात उदयास येत आहे आणि याचा परिणाम असा झालेला दिसून येतो, शालेय परीक्षा असो किंवा अन्य कोणतीही स्पर्धा असो, या स्पर्धेमध्ये ज्ञान संस्कार केंद्राचे विद्यार्थी हमखास प्रथम द्वितीय असतातच। आणि विशेषतः आज जो पालक मेळावा आपण पाहत आहात तो देखील विद्यार्थीच स्वतः आयोजन करून साजरा करत आहेत। क्लासला भेट दिल्याच्या नंतर विविध मान्यवरांनी, अधिकारी वर्गांनी, शिक्षकांनी, प्राध्यापकांनी काय अभिप्राय दिला तो अभिप्राय थोडक्यात तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। सर्वप्रथम नरसिंग बाबूराव झळे भटके विमुक्त परिषद महाराष्ट्र गोवा प्रांत, आपल्या मुलांचे मनोधैर्य पाहून कौतुक वाटले। मी या ज्ञान संस्कार केंद्राच्या उद्घाटनाला आलो होतो तेव्हाची व आत्ताची स्थिती यामध्ये खूप प्रगती झाली आहे। विद्यार्थ्यांना घडवण्याचा जो प्रामाणिक उपक्रम आहे तो पाहून अभिमान वाटला। आपली व मुलाची प्रगती व्हावं हीच ईश्वरचरणी इच्छा। प्राध्यापक श्रीहरी आत्माराम वेदपाटक सर, आज ज्ञान संस्कार केंद्रामध्ये येऊन पालक संवाद व विद्यार्थी संवाद करण्याचा योग आला।
ज्ञान संस्कार केंद्रातील वातावरण ज्ञानाने आणि संस्काराने भारावलेले होते. एका पालकाने त्यांच्या मुलात झालेले बदल सांगताना घाईवरून आलेले मन पाहून मी थक्कच झालो. परिवर्तनात झालेले बदल ऐकून मी पुन्हा समाधानी झालो. येथील विद्यार्थी गुणवान व संस्कारशील झालेला आहे आणि तो होत राहणारच आहे. मनोहर मानेसर, सहशिक्षक, प्रशाला माडत. संस्कार केंद्रातून दिले जाणारे संस्कार हे जीवनमूल्यांशी निगडीत आहेत. फारच सुखी उपक्रम आहे. डॉक्टर प्राध्यापक प्रदीप पाटील सर. ज्ञान संस्कार केंद्र कासार शिर्शी हे ज्ञानदान आणि संस्कार देण्याचे कार्य उत्तमपणे पार पाडत आहे. त्यांना पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. सौ नदीवाडे मॅडम, गरीब विश्वेश्वर विद्यालय, कासार शिर्शी. ज्ञान संस्कार केंद्र या केंद्रावर मी आज प्रत्यक्षात जे काही पाहिले त्याबद्दल कौतुक करायला शब्द कोणते सांगावेत हे समजत नाही. मी काही माहिती फक्त ऐकून होते या केंद्राबद्दल, परंतु त्यापेक्षाही जास्त प्रगती दिसून आली. विद्यार्थ्यामध्ये खूप प्रगती झाली आहे. विशेषतः भाषण कौशल्याची प्रगती खूप छान आहे. अशीच प्रगती होत राहो हीच इच्छा. सौ देशमुख मॅडम, मुख्याध्यापिका, सोमलिंगेश्वर विद्यालय, कोराळी. ज्ञान संस्कार केंद्रात आज मी आले. माझेच विद्यार्थी खूप मोठं कार्य करत आहेत. या भागातील विद्यार्थ्यात या केंद्रातून धिट्टपणा, नियमितपणा, स्वच्छ राहणे, नियमित प्रामाणिक शाळेत येणे या गुणाचा विकास केला आहे. या ज्ञान संस्कार केंद्राची प्रगती व्हावी हीच प्रार्थना. असे खूप मनोगत ज्ञान संस्कार केंद्राला भेटलेले आहेत आणि हीच ज्ञान संस्कार केंद्राची खरी शिदोरी आहे. ज्ञान संस्कार केंद्र हे असेच अविरतपणे प्रामाणिकपणे विद्यार्थी घडवण्याचे काम गेले 7 वर्षापासून केलेलं आहे आणि करतच राहणार आहे. धन्यवाद.